नमस्कार, सुषमाज रेसिपीज मध्ये आज मी तुम्हाला तिखट डाळ म्हणजे हा वरणाचाच एक प्रकार आहे, पण थोडा वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि पटकन होणार आहे। तर इथे तूर डाळ मी एक वाटी घेतलेली आहे, ती साधारण 2 ते 3 तास मी भिजवलेली आहे, म्हणजे छान ती अशी व्यवस्थित भिजली आहे, कारण की आपण कुकरला करणार आहोत, आधी शिजवायची नाहीये डाळ। आणि एक कांदा, एक टोमॅटो, इथे 7 ते 8 लसणाच्या पाक्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। ह्या सुख्या लाल मिरच्या आहेत 3 आहेत, कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची, फोड चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर। आणि फोडणीसाठी लागणार आहे 1 ते 2 चिमूट हिंग, अर्धा चमचा म्हणजे छोटा चमचा जिरं, अर्धा छोटा चमचा मोहरी, पाव चमचा हळद, अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धणा पावडर, फोडणीसाठी तेल। अर्धा चमचा तेल मी कुकरमध्ये गरम करायला ठेवलं आहे आणि आता ह्यामध्ये मी जिरं, मोहरी, हिंग, जिरा मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्ता, लाल मिरची आणि लसूण, आता लसूण थोडा तेलामध्ये परतून घेते आणि मग कांदा घालते यामध्ये। लसूण छान ब्राउन झालेला आहे, आता यामध्ये मी कांदा घालते, कांदा पण चांगला शिजून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता यामध्ये मी टोमॅटो घालते आणि थोडी कोथिंबीर फोडणीत घालते। कोथिंबीर फोडणीत घातली की छान होतो पदार्थ, चांगला स्वाद येतो आणि ही डाळ एकदम पटकन होणार आहे, म्हणजे रोज रोज आपल्याला वरण खाऊन कंटाळा येतो, तर ही डाळ नुसती जर केली ना तर आपण भातासोबत भाजी न घेता ही डाळ आणि भात खाऊ शकतो। आता मसाले घालूया ह्यामध्ये, लाल तिखट, हळद पाव चमचा, अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा धणा पावडर, आता अगदी अर्धा मिनिट भर मी तेलामध्ये मसाले परतून घेते हे, आणि आता ही जी डाळ भिजवलेली आहे ती घालते। डाळ भिजवताना 2-3 पाण्यात स्वच्छ धुवायची आणि मग भिजवायची, म्हणजे मग पाण्यासहित आपल्याला फोडणीची डाळ घालता येते। आता चवीप्रमाणे मीठ घालते मी आणि थोडं पाणी मी घालते यामध्ये, खूप जास्त पातळ पण नाही करायची, थोडी घट्टच ठेवायची। आता कुकरचं झाकण लावते आणि 3 शिट्ट्या काढून घेते, आपली डाळ शिजली आहे ना चांगली, मग 3 शिट्ट्यांमध्ये शिजेल। चला तर आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, आपण चेक करूया। डाळ एकदम मस्त मऊ शिजलेली आहे, तुम्हाला कदाचित जास्त पण लागू शकतात, म्हणजे डाळ आपण कितपत भिजवतो ना त्यावर डिपेंड आहे शिजायला किती शिट्ट्या लागतील ते। आता मी एक उकळी काढून घेते आणि सर्विंग बोलमध्ये काढते। रोजच्या जेवणात बदल म्हणून हा वेगळा डाळीचा प्रकार नक्की करून बघा, अगदी पटकन होणारा आणि कमीत कमी साहित्यात डाळ होते ही। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये कळवा, आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।